मास्क कारवाईसाठी गेलेल्या पथकावर कुत्रे सोडण्यात आले. पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी झाले असून डोंबिवली पोलिसांनी यामध्ये दोघांना अटक केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक आजही विना मास्क फिरताना आढळून येतात. अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात महापालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मात्र बेजबाबदार नागरिक अनेकदा कारवाई दरम्यान पोलीस आणि पालिकेच्या पथकाशी हुज्जत घालतात. डोंबिवलीमध्ये काल एक असाच विचित्र प्रकार घडलाय. डोंबिवलीमध्ये खंबाळपाडा रोडवर महापालिका व पोलिसांकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई सुरू होती. याच दरम्यान एका गॅरेजच्या बाहेर तिघे विना मास्क आढळले. या तिघांवर कारवाई करताना तिघांनी पोलिसांची हुज्जत घातली. इतकंच नव्हे तर पाळलेला कुत्रा पोलिसांच्या अंगावर सोडला. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी तायडे यांच्या पायाला दुखापत झाली. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता, आदित्य गुप्ता विरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक झाली आहे. काल डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दी हे गणेश ऑटोमोबाईल आहे ते उघडं होतं आणि त्यातील जे मालक तीन लोक आहेत ते त्यांच्या गॅरेजच्या बाहेर विना मास्क तिथे बसलेले होते. त्यावेळी पोलीस आणि जे भरारी पथक KDMC पथक जे आहे त्यांनी त्यांना विचारणा केली, तुम्ही मास्क का नाही घातलं, दुकान असं ओपन गॅरेज का ठेवलं. त्याबाबत त्यांचे त्याची ते समोर ते पोलिसांना आणि कॉर्पोरेशनच्या लोकांना उलटे बोलून आगाऊगिरी केली. त्यांनी पोलिसांना दमदाटी केली, धक्काबुक्की केली आणि दरम्यानच्या काळात कारवाई चालू असताना त्यांनी त्यांच्याकडील कुत्रे पोलिसांच्या आणि इतर स्टाफच्या अंगावर सोडले. त्यामध्ये एक कुत्रा आमचे पोलीस कर्मचारी घाडगे यांच्या पोटरीला चावलेला आहे, त्यांच्यावर आम्ही दवाउपचार केलेला आहे. त्यानंतर हे जे गॅरेजचे मालक आहेत त्यांच्यावरती 353 इत्यादी कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे. दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.